वेलकम स्टूडेंट्स, दिस इज द पार्ट 7 ऑफ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। आता हे जे आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात, तर इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, डिराइव एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय युझिंग प्रेशर डिफरन्स मेथड। म्हणजेच तुम्ही एक्सप्रेशन कशासाठी मिळवणार आहात, तर कॅपिलरी राईज ऑर फॉल, म्हणजेच कॅपिलरी ट्यूब जर वॉटरमध्ये बुडवली तर काय होतं, कॅपिलरी ट्यूबमधील वॉटरची लेवल ही बाहेरच्या लेवलपेक्षा राईज झालेली आढळून येते। तर ती किती हाईट जी आहे त्या हाईटसाठी तुम्ही एक्सप्रेशन मिळवणार आहात, म्हणजे स्मॉल एच इक्वल टू फॉर्म्युला तुम्ही मिळवणार आहात। किंवा तीच कॅपिलरी ट्यूब जर मर्क्युरीमध्ये डीप केली तर त्या कॅपिलरी ट्यूबमधील मर्क्युरीची लेवल जी आहे ती बाहेरच्या लेवलपेक्षा डिक्रीज झालेली आढळून येते। तर ती डिक्रीज झालेली जर लेवल स्मॉल एच असेल तर स्मॉल एचसाठी तुम्हाला फॉर्म्युला ह्या ठिकाणी मिळवायचा आहे बाय युझिंग प्रेशर डिफरन्स मेथड। आता प्रेशर डिफरन्स मेथड वापरून तुम्ही हा स्मॉल एचसाठी फॉर्म्युला मिळवणार आहात। आता प्रेशर डिफरन्ससाठी पाठीमागच्या वेळेस तुम्ही एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन मिळवलेलं आहे, ते आर्टिकल तुम्ही स्टडी केलेलं आहे, ठीक आहे। ते आर्टिकल तुम्हाला कोणतं मिळालेलं आहे किंवा त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता मिळालेला आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येईल। इथं हा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, प्रेशर डिफरन्ससाठी फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे। ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे बघा, तर एखादा जर तुम्ही लिक्विड ड्रॉप जर कन्सिडर केला तर त्या लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये असणारं जे प्रेशर असेल ते सपोज पी आय असेल, आणि लिक्विड ड्रॉपच्या बाहेरचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जर पी झिरो असेल, तर तुम्हाला माहीत आहे लिक्विड ड्रॉपच्या आतील प्रेशरची व्हॅल्यू ही नेहमीच जास्त असते बाहेरच्या प्रेशरपेक्षा, आणि त्यामुळं प्रेशर डिफरन्स किती येणार आहे, तर पी आय मायनस पी झिरो हा काय येणार आहे, प्रेशर डिफरन्स येणार आहे। कारण आतील प्रेशर किती येणार असणार आहे, पी आय, आणि लिक्विड ड्रॉपच्या बाहेरचं प्रेशर किती असणार आहे, पी झिरो, आणि पी आय इज अल्वेज ग्रेटर दॅन पी झिरो, दॅट मीन्स पी आय मायनस पी झिरो इज अल्वेज पॉझिटिव्ह। त्यामुळं पी आय मायनस पी झिरो हा काय असणार आहे, एक्सिस प्रेशर असणार आहे। आणि त्या प्रेशरसाठी तुम्हाला फॉर्म्युला कोणता मिळालेला आहे, तर ट्वाईस टी डिवायडेड बाय स्मॉल आर, वेअर कॅपिटल टी इज दी व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन अँड स्मॉल आर इज दी रेडियस ऑफ दॅट लिक्विड ड्रॉप। आता हे एक्सप्रेशन तुम्हाला आत्ताचं जे आर्टिकल तुम्ही आत्ताचं जे काही क्वेश्चन जो बघितला त्या क्वेश्चनचा तुम्हाला फॉर्म्युला मिळवण्यासाठी किंवा स्मॉल एचसाठी एक्सप्रेशन मिळवण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागणार आहे। कोणता फॉर्म्युला, तर पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू ट्वाईस टी डिवायडेड बाय स्मॉल आर, हा फॉर्म्युला तुम्ही पाठीमागच्या वेळेस कसा आलेला आहे ते तुम्ही स्टडी केलेलं आहे। स्मॉल एचसाठी एक्सप्रेशन मिळवण्यासाठी तुम्ही काय कन्सिडर केलेलं आहे, एक कॅपिलरी ट्यूब कन्सिडर केलेली आहे, आणि ती कॅपिलरी ट्यूब एका बीकरमध्ये बुडवलेली आहे की ज्या बीकरमध्ये काय आहे, वॉटर आहे। आणि काय होणार आहे, वॉटरमध्ये ही कॅपिलरी ट्यूब बुडवल्यामुळं काय होणार आहे, तर कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडची लेवल ही बाहेरच्या लेवलपेक्षा राईज होणार आहे। आणि ती जी राईज झालेली जी लिक्विडची लेवल आहे ती सपोज स्मॉल एच असेल, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी थीटा हा काय दिलेला आहे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे। अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, तर इट इज द अँगल बिटवीन द सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, अँड धिस अँगल इज मेजर्ड इनसाईड द लिक्विड ॲट दॅट टाईम, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ठीक आहे। हा जो थीटा जो आहे तो कोणता असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे। त्याच्यानंतर हा जर अँगल जर थीटा असेल तर इथलासुद्धा अँगल हा किती येणार आहे, थीटाच येणार आहे, ठीक आहे। आता हा कसा थीटा येईल किंवा का थीटा येईल हे तुम्ही नेक्स्ट डायग्रॅमच्या सहाय्यानं समजावून घेणार आहात। आता ह्या ठिकाणी नेक्स्ट नोटेशन आलेलं आहे, कोणतं आहे, स्मॉल आर। आता स्मॉल आर हे काय आहे, तर रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर स्मॉल डी असेल
तर त्याचा रेडियस किती असणार आहे, तर स्मॉल आर ही रेडियस असणार आहे. त्याच्यानंतर कॅपिटल आर हे काय आहे, तर रेडियस ऑफ दी स्पियर. ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हा जो काही कॉनकेव सरफेस आहे लिक्विडचा, हा कॉनकेव सरफेस म्हणजेच काय, तर एका स्पियरचा हा स्मॉल पार्ट म्हणून कन्सिडर केलेला आहे. आणि हा स्मॉल पार्ट जर हा का जो कर्वेचर जो आहे, तो कर्वेचर जर तुम्ही वाढवला तर तुम्हाला काय मिळणार आहे, एक स्पियर मिळेल. आणि ह्या स्पियरची जी काही रेडियस आहे ती कोणत्या नोटेशनने डिनोट केलेली आहे, कॅपिटल आर ह्या नोटेशनने डिनोट केलेली आहे. दॅट मीन्स कॅपिटल आर इज दी रेडियस ऑफ दिस स्पियर. ह्या स्पियरची कॅपिटल आर ही काय आलेली आहे, रेडियस आलेली आहे. ठीक आहे, आता पुढे दिलेलं आहे तुम्हाला, व्हेन लिक्विड वेट्स दी सरफेस ऑफ कॅपिलरी ट्यूब, म्हणजेच ज्या लिक्विडकडून ती कॅपिलरी ट्यूब ही वेट केली जाते, ओली केली जाते, अशा प्रकारची जी लिक्विड असतात ती लिक्विड काय होतात, तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वरती चढलेली तुम्हाला आढळून येतात, किंवा त्या कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडची जी लेवल आहे ती राईज झालेली तुम्हाला आढळून येते. आणि ज्या लिक्विडकडून ती कॅपिलरी ट्यूब वेट केली जात नाही, ओली केली जात नाही, अशा लिक्विडच्या बाबतीत त्या कॅपिलरी ट्यूबमधील त्या जी काही मर्क्युरी असेल त्या मर्क्युरीची लेवल काय होते, फॉल झालेली किंवा डिक्रीज झालेली तुम्हाला आढळून येते. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी इथं तुम्हाला स्मॉल एच दिलेला आहे की ज्या स्मॉल एचसाठी तुम्ही फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला मिळवणार आहात. म्हणजे स्मॉल एच ही काय आहे, तर लिक्विड लेवल जी आहे, लिक्विड लेवल जी काही ती कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज झालेली आहे, त्या लिक्विड लेवलची हाईट जी आहे ती हाईट काय आहे, स्मॉल एच आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी इथं जो काही ह्या लिक्विडचा जो काही कॉलम आहे ज्याची हाईट स्मॉल एच असेल, त्या लिक्विड कॉलमकडून एक्झर्ट झालेलं जे प्रेशर असणार आहे, ह्या लिक्विड कॉलमकडून एक्झर्ट झालेली जी काही प्रेशरची व्हॅल्यू असेल, ती प्रेशरची व्हॅल्यू कशाशी इक्वल असणार आहे किंवा कोणत्या व्हॅल्यूशी इक्वल असेल, तर धीस प्रेशर ऑफ धीस लिक्विड कॉलम इज इक्वल टू दी प्रेशर डिफरन्स ड्यू टू दी कॉनकॅव्हिटी. म्हणजेच आत्ता आपण जे प्रेशर डिफरन्ससाठी जे काही एक्सप्रेशन मिळवलं, त्या एक्सप्रेशनच्या व्हॅल्यू एवढी प्रेशरची व्हॅल्यू असणार आहे. आता इथलं प्रेशर हे कशामुळे येणार आहे, तर ड्यू टू दी कॉनकॅव्हिटी ऑफ अ लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेस जो कॉनकेव असणार आहे, त्या कॉनकेव सरफेसमुळं ह्या ठिकाणी जो काही प्रेशर असेल तो प्रेशर आणि लिक्विड कॉलममुळं जो काही एक्झर्ट होणारा जो काही डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये जो काही प्रेशर असेल, त्या दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत, सारख्याच असणार आहेत. म्हणून इथं तुम्हाला दिलेलं आहे, द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच मस्ट बी इक्वल टू दी प्रेशर डिफरन्स ड्यू टू दी कॉनकॅव्हिटी. ठीक आहे, आता इथं पुढं तुम्ही प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच साठी एक्सप्रेशन तुम्ही मिळवणार आहात. आता इथं एक्सप्रेशन काय येणार आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज इक्वल टू दी फोर्स ड्यू टू लिक्विड कॉलम डिवायडेड बाय एरिया. तुम्हाला माहीत आहे प्रेशर इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया, म्हणजेच प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज इक्वल टू दी फोर्स ड्यू टू दॅट लिक्विड कॉलम डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे, आता प्रेशर इक्वल टू काय येईल, तर तुम्हाला माहीत आहे प्रेशर इक्वल टू फोर्ससाठी एक्सप्रेशन काय येतं, तर फोर्स इक्वल टू एम जी किंवा एम ए. आता ह्या ठिकाणी एम जी घेणार आहात तुम्ही, म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन घेणार आहात फोर्ससाठी, म्हणून मास ऑफ लिक्विड कॉलम येईल. आणि इथं कोणतं ॲक्सलरेशन येणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन येणार आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात, मास ऑफ लिक्विड इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन डिव्हायडेड बाय एरिया. म्हणजेच फोर्ससाठी फक्त तुम्ही काय लिहिलं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन डिव्हायडेड बाय एरिया आहे, तसाच लिहिलेला आहे. परंतु तुम्हाला माससाठी एक एक्सप्रेशन माहीत आहे, कोणतं एक्सप्रेशन, तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. कारण डेन्सिटी म्हणजेच काय तर तुम्हाला माहीत आहे, तर मास डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणजेच मास इक्वल टू काय येणार आहे, तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हे एक्सप्रेशन माससाठी मिळणार आहे. ठीक आहे, बट व्हॉल्यूम म्हणजेच काय, आकारमान म्हणजेच काय, तर हाईट इंटू एरिया, म्हणजेच
हा जो काही लिक्विड कॉलम असेल त्या लिक्विड कॉलमचा व्हॉल्यूम म्हणजेच काय येणार आहे, तर त्या लिक्विड कॉलमचा एरिया इनटू त्या लिक्विड कॉलमची हाईट येईल, म्हणजे त्या लिक्विड कॉलमची हाईट मल्टिप्लाय बाय त्या लिक्विड कॉलमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा जो काही एरिया आहे त्या एरियाला एचने जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, ह्या लिक्विड कॉलमचा व्हॉल्यूम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे व्हॉल्यूमच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता, हाईट इनटू एरिया लिहिणार आहात. म्हणजे मास इक्वल टू परत काय मिळेल, डेन्सिटी इनटू हाईट इनटू एरिया. ठीक आहे, आता हे मासची व्हॅल्यू जर आपण ह्या प्रेशरच्या जर फॉर्म्युल्यामध्ये जर घातली तर काय मिळेल, देअरफॉर प्रेशर इक्वल टू डेन्सिटी इनटू हाईट इनटू एरिया इनटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे तसं राहणार आहे, डिव्हायडेड बाय एरिया. ठीक आहे, आता एरिया एरिया हे ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजे प्रेशर इक्वल टू काय मिळणार आहे, डेन्सिटी इनटू हाईट इनटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. म्हणजेच आपण नोटेशन जर कन्सिडर केली तर काय येणार आहे, प्रेशर पी इक्वल टू एच रो जी, वेअर रो इज दी डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. हे जे लिक्विड आहे त्या लिक्विडची ती काय असणार आहे, डेन्सिटी असेल. जी म्हणजेच काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आणि ई एच म्हणजेच काय असणार आहे, तर हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. ठीक आहे, आता हा जो काही लिक्विड कॉलमकडून एक्झर्ट होणारा जो प्रेशर आहे तो प्रेशर किती असणार आहे, तर दी प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच मस्ट बी इक्वल टू दी प्रेशर डिफरन्स ड्यू टू दी कॉनकॅव्हिटी. म्हणजेच हा जो लिक्विड कॉलमकडून एक्झर्ट होणारा जो प्रेशर आहे तो प्रेशर म्हणजेच किती प्रेशर असणार आहे, तर प्रेशर ड्यू टू दी कॉनकॅव्हिटी, कॉनकॅव्हिटी असल्यामुळे असणारा प्रेशर म्हणजेच किती येणार आहे, तर एच रो जी इज इक्वल टू दी ट्वाईस टी डिवायडेड बाय आर. आणि कॉनकॅव्हिटीसाठी प्रेशर किती येतो, ट्वाईस टी डिवायडेड बाय आर. आत्ताच आपण बघितलेलं आहे, पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू ट्वाईस टी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू दी एच रो जी. हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल, वेअर रो म्हणजेच काय, तर डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. जी म्हणजेच काय, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टी म्हणजेच काय, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. आणि आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ लिक्विड मिनिस्कस. म्हणजे हा जो लिक्विड मिनिस्कस जो आहे, जो कर्व आहे, त्या कर्व भागाची ती काय असणार आहे, कॅपिटल आर ही रेडियस असणार आहे. तर तुम्हाला डॉटेडनी तो स्पेरिकल भाग जो आहे तो स्पेरिकल भाग ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे, आता हा जो अँगल जो आहे, हा जो ह्या ठिकाणी जो काही तुम्हाला अँगल जो दिलेला आहे हा किती येणार आहे, तर थीटा काय येणार आहे हे तुम्हाला ह्या डायग्रामवरून सांगता येईल. बघा, तर अँगल ई सी डी हा किती आहे, थीटा आहे, आपण बघितलेला आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. त्याच्यानंतर बी सी डी हा किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. बी सी डी हा किती येणार आहे, 90 डिग्री, कारण ह्या स्पियरला सी डी ही काय आहे, तर टँजंट आहे. आणि टँजंटनी, त्या टँजंटनी रेडियसही केलेला जो अँगल असतो तो किती असतो, 90 डिग्री. त्यामुळे डी सी बी किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. ठीक आहे, आणि ए सी आर म्हणजे ए सी आर प्लस 90 डिग्री प्लस ई सी डी हे इक्वल टू व्हॅल्यू किती येणार आहे, रेशियो कोण झाला, दॅट मीन्स 180 डिग्री. म्हणजेच ई सी डी प्लस ए सी बी हा किती होणार आहे, 90 डिग्री. ए सी बी प्लस थीटा म्हणजेच ई सी डी हा किती होणार आहे, 90 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक तुम्हाला ट्रँगल मिळालेला आहे, आणि ह्या ट्रँगलमध्ये सी ए बी हा किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजेच राहिलेल्या दोन कोणांची बेरीज किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. म्हणजेच ए बी सी प्लस ए सी बी हा किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. आता ए बी सी हा थीटा कशावरून तुम्ही घेतलेला आहे, हा थीटा काय येईल, तर ह्याच्यावरून तुम्हाला सांगता येईल, ई सी डी प्लस ए सी बी हा किती आला, 90 डिग्री येईल. अँड ए सी बी प्लस ए बी सी हा सुद्धा किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. आणि ही जी दोन इक्वेशन्स मिळाली, कोणकोणती, ई सी डी प्लस ए सी बी इक्वल टू 90 डिग्री हे एक इक्वेशन झालं, आणि दुसरं इक्वेशन कोणतं, ए सी बी प्लस ए बी सी 90 डिग्री हे दुसरं इक्वेशन झालं. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये ए सी बी हा अँगल कसा आहे, कॉमन आहे. आपण दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केली, कारण
दोन्ही ची आर एच एस ही 90 डिग्री आहे, म्हणून दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केली तर तुम्हाला ए बी सी हा जो अँगल आहे तो किती मिळणार आहे, थीटा मिळणार आहे, कारण ई सी डी हा किती आहे, थीटा आहे, त्यामुळे ए बी सी हा सुद्धा किती मिळणार आहे, थीटा मिळणार आहे, ठीक आहे। आणि सी ए बी हा काय आहे, 90 डिग्री आहे, त्यामुळे तुम्ही जर कॉस थीटा जर ह्या ठिकाणी जर कन्सिडर केला तर काय येणार आहे, कॉस थीटा इज इक्वल टू दी कोणा लगतची बाजू भागिले किंवा डिवायडेड बाय कर्णाची बाजू येणार आहे, म्हणजेच काय येईल, तर कॉस थीटा इज इक्वल टू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर, ठीक आहे। दॅट मीन्स कॅपिटल आर इक्वल टू किती येणार आहे, तर स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थीटा, दॅट मीन्स कॅपिटल आर इज इक्वल टू किती येणार आहे, कॅपिटल आर इक्वल टू किती, कॅपिटल आर जर इकडे घेतला तर कॉस थीटा काय होणार आहे, इकडे डिवाइड होईल, म्हणजेच काय मिळणार आहे, आर इक्वल टू स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थीटा, तेच इथं लिहिलेलं आहे, कॅपिटल आर इक्वल टू स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थीटा। आणि ही कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थीटा ही जर व्हॅल्यू तुम्ही जर ह्या इक्वेशनमध्ये जर घातली तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुम्हाला कोणतं इक्वेशन मिळेल बघा, एच रो जी इज इक्वल टू ट्वाईस टी डिवायडेड बाय कॅपिटल आर, वेअर कॅपिटल आर इज इक्वल टू दी स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थीटा, म्हणजेच काय होणार आहे, कॉस थीटा हा अंशस्थानामध्ये जाईल आणि स्मॉल आर हा छेदस्थानामध्ये राहणार आहे, म्हणजे इक्वेशन कोणतं मिळेल, एच रो जी इज इक्वल टू दी ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय स्मॉल आर, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन मिळेल, एच रो जी डिवायडेड बाय ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय स्मॉल आर। आता ह्याच्यावरून सांगता येईल तुम्हाला एच इक्वल टू कोणतं इक्वेशन मिळेल, रो जी इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर काय होणार आहे, ते डिवाइड होईल, म्हणजेच काय मिळेल, स्मॉल एच इक्वल टू ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी, वेअर एच इज दी हाईट ऑफ दी लिक्विड कॉलम, टी इज दी सरफेस टेन्शन, थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आर इज दी रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब, रो इज दी डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड अँड जी इज दी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन। आता ह्याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की स्मॉल एच आणि आरमध्ये कोणता संबंध आहे, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, स्मॉल एच आणि स्मॉल आरमध्ये कोणतं रिलेशन आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। आता स्मॉल एच म्हणजेच काय आहे, तर हाईट ऑफ दी लिक्विड कॉलम, आणि स्मॉल आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब, म्हणजेच काय, तर रेडियस जेवढी जास्त असणार आहे तेवढी हाईट ही कशी असणार आहे, कमी असणार आहे, जेवढी रेडियस ही कमी असेल तेवढी कॅपिलरी ट्यूबमधील हाईट ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल या दोन्हीमध्ये रिलेशन आहे, म्हणजेच काय, तर जेवढी कॅपिलरी ट्यूबचा जेवढा डायमीटर कमी असेल तेवढी कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड जास्त वरती चढणार आहे, आणि जेवढी रेडियस किंवा जेवढा डायमीटर हा जास्त असेल तेवढी लिक्विडची जी हाईट असणार आहे ती हाईट ही कमी राहणार आहे, तेच इथं नेक्स्ट तुम्हाला पी पी टीमध्ये दिलेलं आहे, दी अबव इक्वेशन गिव्ज दी एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल फॉर अ लिक्विड, नॅरोअर दी ट्यूब, म्हणजे ट्यूब जेवढी डायमीटरनी लहान असेल तेवढं काय असणार आहे, दी ग्रेटर इज दी हाईट टू विच द लिक्विड राइजेस ऑर फॉल्स, नोट व्हेन लिक्विड डू नॉट वेट्स दी सरफेस ऑफ कॅपिलरी ट्यूब अँड हॅज अ कॉन्वेक्स मिनिस्कस, म्हणजेच काय, तर ज्या लिक्विडकडून ती कॅपिलरी ट्यूब ओली केली जात नाही, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, अशांच्या बाबतीत काय असतं, तर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ऑब्ट्यूज, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असतो, 90 पेक्षा ग्रेटर असतो, सो कॉस थीटा अँड हेन्स एच बिकम्स निगेटिव्ह, म्हणून कॉस थीटा हा 90 डिग्रीपेक्षा जर थीटा ग्रेटर असेल तर कॉस थीटा हा कसा येतो, निगेटिव्ह येणार आहे, आणि कॉस थीटा जर निगेटिव्ह आला तर स्मॉल एचची व्हॅल्यू ही कशी येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, स्मॉल एच निगेटिव्ह म्हणजेच काय, तर हाईटची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजेच काय, तर लिक्विड लेवल ही काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, म्हणून मर्क्युरीच्या बाबतीत कॅपिलरी ट्यूबमध्ये मर्क्युरीची जी लेवल आहे ती बाहेरच्या लेवलपेक्षा कशी झालेली आढळून येते, कमी झालेली आढळून येते, किंवा मर्क्युरीची लेवल ही फॉल झालेली आढळून येते। तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे काही एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, कोणतं, स्मॉल एच इक्वल टू ट्वाईस टी कॉस थीटा डिव्हायडेड बाय आर रो जी, ह्या एक्सप्रेशनवरती तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारलं जातं, किंवा
एच वन आर वन इज इक्वल टू दी एच टू आर टू हा फॉर्म्युलासुद्धा वापरून तुम्हाला काही एक्झाम्पल्स सोडवावी लागणार आहेत. आता एच वन आर वन तुम्ही कसा मिळवला ह्याच्यावरून, तर स्मॉल एचसाठी वन जर घेतला तर आरसाठी, कारण टी हा कॉन्स्टंट येणार आहे, थीटा कॉन्स्टंट येणार आहे त्या लिक्विडसाठी, लिक्विड जर तेच असेल तर रो कॉन्स्टंट येणार आहे, जी कॉन्स्टंट येणार आहे. फक्त त्या कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर जर तुम्ही कमी जास्त केला तर हाईट ही काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. म्हणजेच दोन वेगवेगळ्या जर कॅपिलरी ट्यूब जर दिल्या असतील, एकाच लिक्विडसाठी दोन वेगवेगळ्या जर कॅपिलरी ट्यूब दिल्या असतील, तर त्या कॅपिलरी ट्यूबमधील जी काही लिक्विडची जी हाईट असेल त्या हाईटची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. त्यामुळे फॉर्म्युला कोणता होणार आहे, एच वन आर वन इज इक्वल टू दी एच टू आर टू. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपणाला